तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी। राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या, थकबाकी, पगारवाढ व महामंडळाचे शासनामध्ये विलीनीकरण संदर्भात विभागीय कर्मचाऱ्यांकडून आझाद मैदान येथे आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाला आज दिनांक 28 पहाटेपासून महाड आगारातील सर्व कामगार संघटनांनी 100% पाठिंबा दिला। पहाटेपासून एकही बस आगाराबाहेर सोडण्यात आली नसल्याची माहिती कामगारांकडून देण्यात आली। या आंदोलनासंदर्भात माहिती देताना उपस्थित कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले की शासनाकडून मागील झालेल्या करारानंतरची थकबाकी अजून प्राप्त झाली नसून यंदा या वर्षीच्या दिवाळी बोनसबाबतही मागणी दुर्लक्षित आहे। गेल्या काही वर्षातील महामंडळावर आलेल्या अडचणी लक्षात घेता कामगार संघटनांकडून महामंडळाचे शासनामध्ये विलीनीकरण करावे अशी मागणी केली जात आहे। या सर्व मागण्यांकडे शासनाकडून होणाऱ्या दुर्लक्षाविरोधात एसटी महामंडळाच्या विभागीय कर्मचाऱ्यांनी 2 दिवसांपासून आझाद मैदानावर सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून रायगड जिल्ह्यातील सर्व एसटी डेपोचे कामकाज आज बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले। कृती समितीने उपोषण केले त्याला आमचं पूर्ण महाडागाराच्या वतीनं पूर्णपणे पाठिंबा आहे। आमची एकच मागणी आहे की आमचं शासनात विलीनीकरण झालं पाहिजे। जर शासनात विलीनीकरण झालं तर आम्हाला कोणापुढेही हात पसरायची किंवा भीक मागायची वेळ येणार नाही। आता जे हे डिझेल वाढ वगैरे असल्यामुळे इथं आपलं भाडेवाढ झालेली आहे किंवा दरवाढ झालेले, तर ते आम्हाला बोलणं आमच्यामुळं केली असं ऐकावं लागतं प्रवाशाकडून। हे काय आमच्यामुळं झालेलं नाही। प्रवाशांना एवढीच विनंती की डिझेल वाढमुळेच ते काही भाडेवाढ झाली असेल ती झालेली आहे। आणि जे आम्ही जेव्हा लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये अत्यावश्यक सेवेत काम केलं तेव्हा तुम्ही आम्हाला अत्यावश्यक सेवा असं गृहित धरलं, पण आता पगाराची वेळेस का धरत नाही? एवढाच आमचं शासनाला मागणी आहे की आमचं राज्य शासनात विलीनीकरण केलं पाहिजे। 19 तारखेला 19 ऑक्टोबर एसटी महामंडळातल्या सगळ्या संघटना एकत्र आल्या। 22 संघटना एकत्र येऊन एक कृती समिती स्थापन केली। मागच्या वेळेचा अनुभव पाहता आम्हाला दिवाळीमध्ये असं करणं काही आवश्यकता नव्हती, पण वारंवार सरकारने आमचा आज 2 वर्ष झाली आमचा कामगार करारसुद्धा प्रलंबित ठेवला आहे। आम्हाला कोणत्याही प्रकारची महागाई नाही, आमची कुठल्याही प्रकारची वेतनवाढ नाही, ना घरभाड म्हणजे जो जो 7 वर्षापूर्वीचा जो पगार आहे तो आजही आहे। नवीन कर्मचाऱ्यांची वेठबिगारीसारखी परिस्थिती आहे। चालक वाहक आमचा वेठबिगार ठरवला आहे आणि अक्षरशः त्याच्यामागे त्याचं कुटुंब भागवू शकत नाही, कारण त्यांचा जो तुटपंचा पगार येतो ते स्वतःसाठी सुद्धा ते स्वतःचं काही करू शकत नाही। इतकी परिस्थिती आल्यामुळे महामंडळाच्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये आमच्या 29 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत। आणि ह्या लाईव्ह म्हणजे तुम्ही लाईव्ह टेलिकास्टमध्ये पाहिलेलं आहे की एवढी म्हणजे शेतकऱ्यांनंतर एसटी कामगारांची महाराष्ट्रात एवढी बिकट परिस्थिती आली की त्यांना आज आणि लोकशाही मार्गाने आमची जे कृती समिती आहे महाराष्ट्र कृती समिती संघटना सगळ्या संघटना एकत्र होऊन आझाद मैदानला अमरण उपोषण पत्करलं आणि त्या अमरण उपोषणला राज्यातील सगळे 250 आगार आज सक्रिय पाठिंबा देण्यासाठी आम्ही हा आजचा बंद हा पर्याय स्वीकारला। हे आमचा हाऊस नाही, हा पर्याय आम्हाला स्वीकारा लागला आणि आज आम्ही त्या आझाद मैदानमध्ये बसलेल्या कृती समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना पाठिंबा म्हणून आम्ही आज महाडागार जवळजवळ 100% बंद केलं आहे। आमचं एवढंच म्हणणं आहे की सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांसुद्धा सर्व आर्थिक भत्ते मिळाले पाहिजेत, आर्थिक लाभ मिळाले पाहिजेत। परंतु आज तागायत एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी 77 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जी सेवा दिली, ऊन वारा पाऊस तमा न बाळगता, कुटुंबाचे तमा न बाळगता, पण सरकारचं धोरण आमच्याबद्दल सावध राहिल्यासारखं आहे। आणि ह्याच्यामुळे आमची एकच इच्छा आहे की जर सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हाला वेतनचे आर्थिक भत्ते दिले, आर्थिक लाभ दिले, तर ह्याच्या पुढे 2-4 वर्षांनी ही आंदोलनं ही उपोषणांच्या आम्ही वेळ येऊ नये म्हणून माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो की सर्व महाराष्ट्राचे कामगार संघटना कृती समितीच्या वतीने सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने आम्हाला शासनामध्ये विलीन करा आणि शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे सगळे आर्थिक लाभ द्या। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।